बदलापूर नगरपालिकेमध्ये गेल्या 3 वर्षात 600 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केला असून या भ्रष्टाचाराविरोधात एसटीआय चौकशी करण्याची मागणी संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेत्यांकडे केली आहे. कोविड काळात अर्थात 2020 ते 2023 पर्यंत 1100 कोटी रुपये नगरपालिकेकडे जमा होते, मात्र प्रशासकीय खर्च आणि इतर खर्च पकडून पालिकेने 500 कोटी रुपये खर्च केले तर उर्वरित 600 कोटींचा महाघोटाळा बदलापूर शहरामध्ये झाला असल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केले आहेत. तसेच आज काँग्रेस कार्यालयात संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये कोविड काळात झालेला भ्रष्टाचार तसेच विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार असे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी पुराव्यानिशी हाती घेऊन ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या भ्रष्टाचारामध्ये प्रशासकीय आणि मुख्याधिकारी यांनीच हा भ्रष्टाचार केला असून यामध्ये दीपक पुजारी आणि योगेश गोडसे यांच्या काळात हा झालेला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असे त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच या भ्रष्टाचारामध्ये जो कोणी अधिकारी सहभागी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. यामध्ये या 3 वर्षात झालेला 1500 बोगस ठराव ज्याचे 10-10 लाखांचे तुकडे करून हे ठराव मंजूर केले होते त्याला कोणत्याही प्रकारची तांत्रिक मंजुरी नाही. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीच त्याला मंजुरी नसताना काही विशिष्ट मर्जीतील लोकांना ही कामं दिली गेली असून निव्वल कागदावरच याची नोंद केली गेली असून त्यामधील 60% कामं ही बोगस कामं आहेत आणि 40% कामं जी केली ती सुद्धा निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत असे आरोप काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी केले आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे अविनाश देशमुख हे देखील उपस्थित होते. नाही, 1100 कोटीचा भ्रष्टाचार नाही. 2020 पासून 2023 पर्यंत 1100 कोटी रुपये जमा होते आणि त्याच्यामध्ये साधारण प्रशासकीय खर्च आणि इतर खर्च पकडून 500 कोटी रुपये समजा त्याच्यावरचं पकडून 600 कोटी रुपयाचा या ठिकाणी महाभ्रष्टाचार महाघोटाळा या शहरामध्ये झालेला आहे आणि हा संपूर्ण भ्रष्टाचार आणि ह्या अधिकारी वर्गाचा आहे. प्रशासक आणि मुख्याधिकारी म्हणून 2 चार्ज एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे हे सगळे आपल्या पदाचा दुरुपयोग करून या आधीच्या मुख्याधिकारी दीपक पुजारी आणि आत्ताचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्या काळात हा झालेला हा सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार या शहरामध्ये झालेला आहे. आणि या भ्रष्टाचाराची जसं मुंबईच्या धर्तीवर BMCच्या धर्तीवर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी SIT लावून चौकशी लावले आणि आपण सत्यता आता समोर येते ती बघताय आपण की भयानक सत्यता त्यातनं समोर दिसून येते. तशीच वास्तवता या शहरामध्ये सुद्धा आहे. आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आणि आमच्या नेत्यांकडे मागणी आहे की या शहरामध्ये सुद्धा या झालेल्या महाघोटाळा या मोठ्या भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी व्हावी आणि दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर ती कठोर कारवाई व्हावी. अजब म्हणून असं सांगता नाही येणार, परंतु संभाजी शिंदे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, एक अभ्यासू नगरसेवक आहे, त्यामुळे त्याच्याही हे निदर्शनास आले म्हणून त्यांनीसुद्धा हे उचललेलं आहे. परंतु महाविकास आघाडीने गेले 6 महिन्यापासून ही तयारी ठेवली होती. मी कुठलेही आरोप असं थातुरमातूर करत नाही किंवा मोघम करत नाही. माझ्याकडे मी हे 6 महिन्यात सगळे कागदपत्र जमा केलेली आहेत आणि त्या अनुषंगाने या शहरात एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करतो आहे. जणांना कदाचित हे माहितीही नसेल, परंतु ज्या दिवशी या शहरामध्ये सुद्धा SIT स्थापन होईल, चौकशी करेल, त्यावेळेस जेव्हा ती चौकशीमधनं जे काही निष्पन्न होईल समोर दिसेल, त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच ते माहिती पडेल, आमदारांनाही ते माहिती पडेल तो की ह्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये 1500 बोगस ठराव या 1500 ठराव त्यांनी केले, 10-10 लाखाचे तुकडे तुकडे करून हे केले, याला कोणत्याही प्रकारची तांत्रिक मंजुरी नाही, जिल्हाधिकाऱ्यांची त्याला मंजुरी नसताना काही विशिष्ट मर्जीतील लोकांना ही कामं दिली गेलेली आहेत आणि निव्वळ फक्त ही कागदावरच ही कामं राहिलेली आहेत. त्यामधली 60% कामं ही बोगस कामं आहेत आणि 40% कामं जी केली आहेत तीसुद्धा निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन,
डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरवेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.